ওদের বাজে হয়ে গেল টাকা ভাগ হয়ে যায় ভাই আমেরিকান দিয়ে তো ফেসবুক আমি ইওন তো কি লাই আপনারা বলুন বলুন দিলাম ইওন তো असं आहे की आता विधानसभेच्या निवडणुका अतिशय जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे पक्षाच्या मार्फत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. ज्या ज्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्या सर्वांची आज आम्ही या ठिकाणी बोलतो आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य मित्रपक्ष यांची आघाडी होणार आहे हे निश्चित आहे, आणि त्या दृष्टिकोनातून ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येतील ते एक अभ्यास करतो आहे, कार्यकर्त्यांशी बोलतो आहे, त्याची मतं समजून घेतो आहे, आणि हे आमचं निश्चित आहे की आम्ही विधानसभेची निवडणूक पूर्ण ताकदीशी या जिल्ह्यामध्ये लढू. तिथे काही 5 ते 6 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले होते, पुन्हा तसाच तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. बरोबर आहे, मागच्या वेळेला काय झालं होतं की काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आम्ही अलग अलग लढतो, त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित लढतो केवळ मताचं विभाजन होऊ नये म्हणून, आणि भाजप सेना आणि त्यांच्या मित्रपक्षांना त्या ठिकाणी एक थांबवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आमचं सरकार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लढतो आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये आमच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आता आमचे पदाधिकारी नेते जाऊन त्या ठिकाणी विषय समजून घेत आहेत. माननीय अरुणभाई उद्या अमरावतीला जाणार आहेत, अमरावतीला पण अशाच पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्यांची मतं जाणून घेणार आहे. मला असं वाटतं की आमचा एकदा अभ्यास तयार झाला की मग आम्ही प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचा अहवाल घेऊ, त्याच्यानंतर अंतिम निर्णय प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने घेऊ. किती मुलाखती अजून मुलाखती व्हायच्या आहेत, काही जिल्ह्यांचे झाल्या काही जिल्ह्यांचे व्हायच्या, पण ही सगळ्यांचीच भावना आहे. सगळ्यांनाच असं वाटतं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं जनतेमध्ये नाराजी असताना, सर्व वर्गामध्ये नाराजी असताना, उद्योजक असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, महिला असतील, वेगवेगळे समाज घटक असतील, आणि तरीसुद्धा एक वेगळं भूमिका म्हणजे समोर आलेली आहे, म्हणजे पिक्चर वेगळं समोर आलेलं आहे, आणि ते पिक्चर समोर आल्यामुळं आज गावातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा संशय आहे की याच्यामध्ये काही काळबेर आहे का, आणि म्हणून सगळ्यांचीच मागणी ही आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका व्हावी.